नमस्कार, मी मंजरी कपडेकर। मंजरीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे मुळ्याची भाजी बघणार आहोत। ही भाजी नक्की कशी करायची, किंवा बऱ्याच जणांना तो मुळ्याचा उग्रवास आवडत नाही, मग तो कसा घालवायचा, किंवा त्याची भाजी चांगली टेस्टी कशी करायची, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आता ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा। पांढरा शुभ्र ताजा मुळा बघून घ्यायचा। ताजा मुळा जर का असेल तर त्याची त्याला उग्रवास येत नाही। आपण इथे एक मुळा घेतलेला आहे, तो खिसून घेतलेला आहे। खिसून झाले की तो पाण्यात घालायचा, पाण्याने एकदा तो धुवून घ्यायचा। त्यानंतर भिजवलेली तुरीची डाळ आहे, एक तासभर पाण्यात आपण तुरीची डाळ भिजवून ठेवायची आहे। त्यानंतर कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ। त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता लागणार, लसूण आहे, जिरे, मोहरी आणि हळद, आणि आपल्याला तेल पण थोडं लागणार आहे। आता आपण पॅनमध्ये तेल घालूया। साधारण 2 टीस्पून तेल आपण इथे घेतलेलं आहे। कढीपत्ता जेव्हा आपण फोडणीत घालणार, तर कढीपत्त्याची जी पानं आहेत ती आपण बारीक हाताने तोडून घ्यायची आहेत। तर मी ती आधी तोडून ठेवते। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यात घालूया आपण जिरे। केव्हा पण फोडणीत पहिल्यांदा जिरे घालायचे, कारण जिऱ्यांना फुटायला वेळ लागतो। त्यानंतर आपण घालूया इथं मोहरी, जिरे मोहरी अशी चांगले तडतडले गेले पाहिजे, म्हणजे आपण त्यात घालूया मी कढीपत्ता। त्यानंतर कांदा एक, आता आपला हा कांदा थोडासा मऊ व्हायला पाहिजे, ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। अगदी तो लालसर झाला पाहिजे असं काही नाही आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया ओलं खोबरं, त्यानंतर हिरव्या मिरच्या 2, लसूण पण जास्त घ्यायचा नाही, खूप लसणा तर उग्रवास आपल्याला नको आहे। आणि आता ह्याच्यात आपण थोडी कोथिंबीर घालायची। आता हे वाटून घेऊया। आता कांदा आपला झालाय, त्यात आपण घालूया 1/2 टीस्पून हळद। त्यानंतर घालूया जे आपण वाटलेलं आहे ते मिश्रण, त्याच्यात घालूया। आता आपण इथे जो मुळा घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात घालूया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता लगेचच आपण ह्याच्यात मीठ पण घालूया, म्हणजे मिठाला पाणी सुटायला लागतं आणि मग व्यवस्थित तो आपला जो मुळ्याचा खीस आहे तो चांगला मऊसर शिजायला मदत होते। त्यात आपण इथे जी भिजून ठेवलेली तुरीची डाळ आहे ती पण घालूया। तुरीची डाळ न घालता मुगाची डाळ घालून केलं तरी चालेल, किंवा कुठलीही डाळ न घालता असाच प्लेन आपण मुळ्याची ही भाजी सुद्धा करू शकतो। आता ह्याच्यात आपल्याला अगदी 1/2 टीस्पून साखर घालायची आहे, म्हणजे जो मुळ्याचा उग्रपणा आहे तो थोडासा कमी होतो आणि ती भाजी चवीला जास्त छान लागते। साखर 1/2 टीस्पून। आता झाकून वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, कारण मुळ्याला मी जर सांगितलं की पाणी आपण सुटतं चांगलं। आता आपण ह्याला झाकून ठेवूया। अगदी मस्त वाफ आलेली आहे, भाजी आपली तयार आहे ही। आता ही आपण सर्व करूया। छान अशी टेस्टी मुळ्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण केलेली टेस्टी मुळ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा, ती कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगाच। आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि मंजरीज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका।